घाटकोपर भागात शिर आणि पाय नसलेल्या महिलेच्या खुनाचं गुढ उकललंय. मुलानंच आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरमधील युवकानं खून केल्याचं निष्पन्न झालंय. पोलीस या हत्येमागच्या कारणांचा आता शोध घेते. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विद्याविहार एसटी कार्यालयासमोर 30 डिसेंबरला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. 7 दिवसानंतर महिलेचे पाय आणि शिर सापडलं होतं. अत्यंत धक्कादायक बातमी येते ही मुंबईतून. घाटकोपर येथे काही दिवसांपूर्वी शीर आणि धड नसलेलं हे अशा प्रकारचा मृतदेह सापडला होता आणि मुलानंच आईचा खून केल्याचं निष्पन्न झालंय.